नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड परीक्षेची तयारी कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करूयात असं हेडिंग मी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही बोर्ड परीक्षा अजून दूर आहे, अजून खूप वेळ आहे, आपण सुरुवात केलेली नाही आहे, सुरुवात करूयात पण लगेच नाही असं विचार करून तुम्ही थांबलेला असाल तर मात्र आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल की तुमच्याकडं बोर्ड परीक्षेसाठी किती वेळ शिल्लक आहे आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात कधी करायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्याचा मुहूर्तच काढून देतो आहे. ह्या मुहूर्तावरती आता तुम्हाला सुरुवात करावी लागेल तेव्हा तुमची बोर्ड परीक्षेची सर्व तयारी वेळेवरती कंप्लीट होईल. आता यापूर्वीचे जे आपण व्हिडिओ पाहिले ना, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्ड परीक्षेचे एकूण 6 विषय असतात आणि ह्या 6 विषयांची तो परीक्षा देणार आहे. मग आता उदाहरणार्थ मी इथं जर वाणिज्य शाखेचा विचार केला तर वाणिज्य शाखेमध्ये मराठी कंपल्सरी, इंग्रजी जो आपला विषय आहे तो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स जवळपास 99% विद्यार्थ्यांना असणारच आहे. SP आता हे तुमचे थोडे ऑप्शनल आहेत, काही ठिकाणी सहकार असेल, काही ठिकाणी चिटणीसांची कार्यपद्धती असेल. मी इथं नॉर्मल विषय घेतो आहे, जनरल वाणिज्य संघटन आणि कंपल्सरी आपला असलेला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे अकाउंट. तर असे 6 विषय तुम्हाला असणारच आहेत, याच्यातले 1-2 विषय बदलतील पण 6 असणारच आहेत. मग ह्या 6 अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि हा 6 विषयांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं वेळ किती आहे ह्या वेळेचा तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. मग वेळ जर आपल्याकडं पाहिजेल तेवढी प्रमाणात नसेल तर मात्र तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. मग चला नियोजन करूयात अभ्यासाचं. कसा अभ्यास कंप्लीट करायचा आहे, पहिली गोष्ट आपण विचार करूयात की आपल्याकडं अभ्यास करण्यासाठी वेळ किती आहे. तर आता नोव्हेंबर महिना चालू आहे, नोव्हेंबर 2023, तर हा एक महिना तुमच्याकडे आहे. डिसेंबर 2023 हा एक महिना तुमच्याकडे आहे. जानेवारी 2024 हाही महिना तुमच्याकडे शिल्लक आहे. आणि फेब्रुवारी 2024 विचार केला तर फेब्रुवारी महिना तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला मिळणार नाही. का? तर 2 फेब्रुवारीपासून तुमची ओरल एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, ग्रेडच्या EVS, PT यांसारख्या विषयांचे एक्झाम 2 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि 21 तर आपली बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होणार. म्हणजे इथं वेळ आहे का तुम्हाला? वेळ मिळणार नाही यावेळेस. मग आत्ता आपल्याकडं अभ्यासाला फक्त 3 महिने आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 6 विषयांचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. मग किती वेळ तुमच्याकडे शिल्लक राहिलेली आहे पहा. 3 महिन्यात 6 विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम. आत्ता सुरुवात केली नाही तर वेळ फार कमी असेल तुमच्याकडं, मग सुरुवातच करावी लागेल. म्हणून मी सांगितलं की मुहूर्तच काढून देतो मी तुम्हाला, आजपासूनच सुरुवात करा. नोव्हेंबरचे तर काही दिवस पण या ठिकाणी गेलेले आहे. मग आणखी प्रश्न निर्माण होतो की ठीक आहे, आता मला जर आत्ता सुरुवात करायची आहे, परीक्षेपूर्वी सगळा अभ्यास कंप्लीट करायचा आहे, तर मग कसं नियोजन करावं लागेल? तर या ठिकाणी तुम्हाला एक नियोजन मी तयार करून दाखवतो कशा प्रकारे नियोजन करता येईल. सुरुवातीला मी क्रमांक घेतलेले आहेत इथं नॉर्मली आपल्याला कळण्यासाठी. त्यानंतर आपल्याकडे शिल्लक असलेले महिने मी विचारत घेतो आहे. जसं पहिला महिना आपल्याकडं आत्ता उपलब्ध आहे तो नोव्हेंबर 2023 हा महिना चालू आहे, तर आपण याच्यात काही अभ्यास करू शकतो आहे. यानंतर येणारा दुसरा महिना डिसेंबर 2023 आहे.
तिसरा एक महिना आपल्याकडे शिल्लक आहे, प्रॉपर 3 महिने आता आपल्याकडे आहेत, जानेवारी 2024 हे महिने आपल्याकडे शिल्लक आहेत. फेब्रुवारीमध्ये किती दिवस आपल्याला मिळतील, किती त्याच्यात अभ्यास होईल सांगता येत नाही, पण 1-2-4 दिवस तरी आपण त्या ठिकाणी अभ्यासाला वापरू शकतो. तर तो एक महिना आपण थोडासा काही विषयांसाठी गरजेचा असेल तर तो नियोजन करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता नियोजन कसं करायचं आहे, उदाहरणार्थ अर्थशास्त्र विषयाचा तुम्हाला ह्या 3 महिन्यांमध्ये किंवा फेब्रुवारीचा विचार केला तर 4 महिन्यांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, संपूर्ण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, तर मग कसं नियोजन करायला पाहिजे. तर बाळमित्रांनो, अर्थशास्त्रात एकूण प्रकरणं किती आहेत ते पहा. आपण अभ्यासक्रम पाहिला नाही यापूर्वी, त्यामध्ये सांगितलं होतं प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम लिहून घ्या, म्हणजे त्याची गरज पडते आपल्याला पुढं काही गोष्टी करण्यासाठी. अर्थशास्त्रात एकूण 10 प्रकरणं आहेत, या 10 प्रकरणांचा तुम्हाला 3 महिन्यामध्ये अभ्यास करायचा आहे, तर मग कसं नियोजन करू शकतो आपण. तर एक काम करा, पहिली 3 प्रकरणं जे आहेत ते नोव्हेंबर महिन्यामध्ये अभ्यास, पहिल्या 3 प्रकरणांचा अभ्यास नोव्हेंबर महिन्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढची 3 प्रकरणं आहेत ते प्रकरणं तुम्हाला डिसेंबर महिन्यात अभ्यासायचे. एक एक महिना 3 प्रकरणांना ठेवले आपण, 1 महिन्यात 3 प्रकरणं होतील आता तुमचे, आणि करावे लागतील, नाही होणार असेल तर सांगून कोणाला उपयोग नाही, करावंच लागणार आहे. पुन्हा जानेवारी 1 आपल्याकडं आहे, म्हणजे कॉलेज चालू आहे, तुमच्या परीक्षा चालू आहेत, सराव चालू आहेत, लेखी काम चालू आहेत, हे सोडून तुम्हाला हे काम करायचंच आहे अभ्यासाचं. तर आता 3 महिन्यांमध्ये 3-3 प्रकरणं जर 1 महिन्यात घेतली तरी 9 प्रकरणं तुमची कंप्लीट होत आहे, अजून 1 प्रकरण बाकी आहे, मग हे प्रकरण तुम्ही फेब्रुवारीमध्ये 2-4 दिवस जे काही तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये कंप्लीट करून टाका. असे तुमची 10 प्रकरणं आत्ताही सुरुवात केली तरी होतील प्रॉपर वेमध्ये, पण अजून उशीर केला तर मात्र होणार नाहीत, त्यासाठी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं. पण काही विषयांमध्ये 8 प्रकरणं आहेत, मग अशा विषयांच्या संदर्भात कसं नियोजन करता येईल. तर या ठिकाणी आपण नोव्हेंबरमध्ये 2 प्रकरणं घेऊयात, कारण दिवस पण काही संपलेले आहेत आणि दिवाळी आहे, लाडू करंजे असतील, मग तिथून वेळ मिळायला पाहिजे ना आपल्याला, मग इथं आपण 2 प्रकरणं करूयात. त्यानंतर नेक्स्ट पुढचा महिना आहे आपल्याकडे डिसेंबरचा, डिसेंबर पूर्ण आपल्या हातात आहे, तर डिसेंबरमध्ये ह्या विषयाची 3 प्रकरणं करा. आणि जानेवारी पण पूर्ण आपल्याकडं 1 महिना बाकी आहे, तर जानेवारीमध्ये पुन्हा 3 प्रकरणं करा. तर अशी जर आपण नियोजन केलं तर 3 आणि 3 6 आणि 2 8 8 प्रकरणं तुमची 3 महिन्यामध्ये परफेक्ट कव्हर होतील. काही विषयांमध्ये जर 6 प्रकरणं असतील तर, किंवा तुम्ही म्हणतायत एखाद्या विषयामध्ये सर मला 6 प्रकरणांचा अभ्यास करायचे, मला सगळी प्रकरणं अभ्यासायचीच नाही, मला ह्या विषयात 10 असले तर मी 6 करणार आहे, मला तेवढेच मार्क पाडायचे, बरं तुमच्यासाठी पण आपण नियोजन करूयात. नोव्हेंबरमध्ये तुम्ही मग फक्त 2 प्रकरणांचा अभ्यास करा तुम्हाला आवडणाऱ्या, त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा 2 प्रकरणं घ्या, ते पण तुम्हाला आवडणारीच, आणि जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा 2 प्रकरणं घ्या. असे पण 3 महिन्यात 2-2 प्रकरणं केली तरी 6 प्रकरणं तुमची होतील, जे तुम्हाला 6 करायची आहेत, ज्या 6 प्रकरणांचा अभ्यास करायचे. तर असं नियोजन केल्यानंतर तुमचं परफेक्ट ह्या ठिकाणी काम होईल आणि सगळा अभ्यास कंप्लीट होईल. परंतु काही विद्यार्थ्यांच्या पुन्हा मनामध्ये प्रश्न आहेत निर्माण होतील की सर इथं तुम्ही 3-3 प्रकरणं सांगितलेत, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये मी 3 प्रकरणं नाही, मी 10 प्रकरणं माझी वाचून होतील, माझा अभ्यास होईल. पण मित्रांनो, फक्त एकाच विषयाची 3 प्रकरणं करायची आहे का तुम्हाला? तुम्हाला विषय किती आहेत? 6 विषय आहेत. मग या 6 च्या 6 विषयांच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी एका विषयाचं सांगितलं की ह्या महिन्यात 3 करा, याचा अर्थ दुसऱ्या विषयांचे आपण कधी करणार प्रकरणांचा अभ्यास,
हे मी फेब्रुवारीपर्यंत गेलो आपण 10 प्रकरणं ज्या विषयाला आहेत ना, मग एकच विषयाचा अभ्यास तुम्ही फेब्रुवारीपर्यंत करत जाणार आहे का? बाकीचे विषय कधी करणार? म्हणजे ते पण ह्याच नियोजनाप्रमाणे करावे लागतील. तीन मी ह्या विषयाची सांगितली तर तीन तीन तुम्हाला 6 विषयांची घ्यावी लागतील नोव्हेंबरमध्ये. मग साहित्यिक 18 प्रकरणं होतील नोव्हेंबरमध्ये अभ्यासाला तुम्हाला सगळ्या विषयांची. मग ह्या 18 अभ्यास मग आता वेळ राहील का? नाही राहणार ना. म्हणून आत्ता बसून तयारी करावी लागेल बा, तर सगळे विषय अभ्यासून होतील. तर अशा प्रकारे एक थोडंसं लॉजिक लावून आपण जर विचार केला आणि अभ्यासाला सुरुवात केली तरी पण तुमचा अभ्यास चांगला होईल. पण जेवढं आता उशीर करत जाल, जेवढा वेळ तुम्ही घालवाल, तेवढं तुम्हाला सगळा अभ्यासक्रम कव्हर करायला प्रॉब्लेम निर्माण होतील. मला वाटतंय सगळे आपले विद्यार्थी हुशार आहेत, त्यांना सांगितलेल्या गोष्टी समजतात आणि आत्ता मी जे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याही समजलेल्या असतील. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. बोर्ड परीक्षा महत्त्वाची आहेत, या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, अजून काही शंका निर्माण झाल्या असतील आणि इथं मी सांगितलेल्या नियोजनाप्रमाणे जर तुमच्या मनात अजून काही भीती, इतर प्रश्न, आणखी काही डोक्यात विचार आले असतील कमेंटमध्ये लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.